नमस्कार मंडळी, आपल्या मराठी रेसिपी चॅनलवर मी आपलं सगळ्यांचं स्वागत करते. आज आपण एक नॉनव्हेज स्टार्टर रेसिपी पाहणार आहोत, ज्याचं नाव आहे चिकन टिक्का. चला तर मग बघूया त्यासाठी काय काय साहित्य लागतं. तर मी इथे घेतले आहे 1/2 किलो बोनलेस चिकन, एक कांदा, एक टमॅटो आणि एक शिमला मिरची जे असं चौकोनी आकारात कापून घेतले. आणि मसाले आहेत 1 मोठा चमचा लाल तिखट, 1/2 चमचा गरम मसाला, 1 लहान चमचा धने जिरे पावडर, 1 छोटी वाटी दही, 1 लहान चमचा चाट मसाला, 1/2 चमचा आलं लसूण पेस्ट, 1 लहान चमचा काळी मिरी पावडर, आवश्यकतेनुसार तेल आणि चवीनुसार मीठ. आणि इथे हा स्कूअर्स घेतले आहेत, ह्या नसतील तर आपण तव्यावरही फ्राय करून आपण चिकन मॅरिनेट करून घेणार आहोत. त्यासाठी आपण या चिकनमध्ये दही, छोटी वाटी दही, मग या आपण ज्या भाज्या कापून घेतल्या त्या टाकणार आहोत. मोठा चमचा तिखट तुमच्या आवडीनुसार, थोडस गरम मसाला, छोटा चमचा धने जिरे पावडर, 1 लहान चमचा चाट मसाला, 1/2 चमचा मिरी पावडर, थोडस तेल आणि चवीनुसार मीठ, थोडस लिंबू. हे सगळं छान आपण मिक्स करून घेणार आहोत. सगळीकडे छान चिकनला मसाला लागला पाहिजे. छानपैकी हे मिक्स झालेलं आहे. तर आता हे मिश्रण आपण 1/2 तास मॅरिनेट करून घेऊया. छानपैकी मॅरिनेट झालं आहे तर आपण आता या स्कूअर्सला ते लावून घेऊया. सिक्वेन्स तुम्ही कसाही ठेवू शकता, अशा पद्धतीने हे लावून घ्यायचं. तुम्ही बघू शकता हे अशा पद्धतीने आपण स्कूअर्सला लावून घेतलंय आणि इथे तवा तापवलाय. तव्यावर थोडस तेल घालून तापवून घेऊया. करायला अगदी सोपं आहे आणि चवीला खूपच छान, त्यामुळे तुम्ही नक्की करू.